नमस्कार, फूड फूड फूडमध्ये तुमचे स्वागत आहे. मी गावाहून माझ्या घरी परतली आहे आता आणि माझं डेलीचं रुटीन सुरू झालं आहे. जसं की माझं शूट सुरू झालं आहे. डेली रुटीनमध्ये माझं शूटसुद्धा आहे, टिफिन्स आहेत, माझं घरचं जेवण आहे, हे सगळं मी आता सुरू केलं आहे. पण त्यासाठी मला काही पूर्वतयारी करावी लागते, जसं की आलं लसूण पेस्ट, कांदा खोबऱ्याचं वाटण, शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचं पावडर, हे सगळं मी तयारी करून ठेवते, जेणेकरून धावपळ उडत नाही माझी ऐन टायमाला, की शूट बनवताना किंवा माझ्या घरी गेस्ट आले किंवा मला पटकन असं काही वाटणाचं भाजी करायची आहे, तर तेव्हा मला हे जर वाटण तयार असेल ना, तर ह्या गोष्टी इझी जातात. मी त्याची तयारी करून ठेवलेली आहे आणि मलाही वाटलं की हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा, की जेणेकरून तो तुम्हाला कामात पडेल. आणि मी जशी पूर्वतयारी करून ठेवते तसं तुम्ही पण करू शकता, म्हणून मी आज व्हिडिओ बनवते. मी तयारी करून घेतली आहे पूर्ण. तर आपण आता रेसिपीकडे वळूया. सगळ्यात आधी आपण शिंगदाणे भाजून घेऊया. इथे मी कढई गरम करत ठेवली आहे. एक वाटी शेंगदाणे घेतलेत, बऱ्यापैकी मोठी वाटी आहे ही. शेंगदाणे मोठ्या गॅसवर नाही भाजायचे, मंद आचेवरच भाजायचे, जेणेकरून ते खरपूस भाजले जातील. शेंगदाणे भाजायला मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे लागतात. शेंगदाणे भाजून झालेत छान असे. मी आता यांना एका प्लेटमध्ये काढते, थंड करून घेते, त्याचे साल काढते आणि आपण दाण्याचं कूट तयार करून ठेवूया. शेंगदाणे मी काढून घेतलेत. त्याच कढईमध्ये मी आता खोबरं भाजून घेते. इथे एक वाटी खोबरं घेतलं आहे मी, त्याचे काप करून घेतलेत. त्यांनाही छान असं लालसर भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे आणि खोबऱ्याची आपण पावडर करून ठेवतो आहे, म्हणजे दाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा कूट म्हणू शकता. यात मी आता 1 चमचा तेल टाकते. चांगलं लाल असं भाजून घ्यायचं आहे खोबरं. हे सगळं मी क्वांटिटी सांगते ती 8 दिवसाची आहे, म्हणजे तुम्ही 8 दिवसासाठी 15 दिवसासाठी तुम्ही खोबरं शेंगदाणे कमी जास्त करू शकता, की तुम्हाला किती क्वांटिटी ठेवायची आणि तुमचा वापर किती आहे त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. खोबरं लाल असं भाजलं गेलं आहे. आता मी गॅस बंद करते, खोबरंसुद्धा काढून घेते आणि खोबरं थंड करून आपण त्याची पावडर तयार करून घेऊया. आता मी तुम्हाला पातळ भाजीसाठी, म्हणजे तुम्हाला ग्रेव्हीची भाजी करायची आहे महाराष्ट्रीयन पद्धतीची, किंवा मग छोले वगैरे करायचे, कुठलीही रस्सा भाजी करायची असेल, तर त्यासाठी जे मी वाटण वापरते ते वाटण तुम्हाला मी करून दाखवते. इथे मी जी लसणाची एक कांडी असते पूर्ण मोठी ती घेतली आहे. 1 इंच आलं घेतलं आहे. 1/2 वाटी खोबरं घेतलं आहे, मोठी वाटी होती ती, 1/2 वाटी मी खोबरं घेतले. 4 चमचे धणे घेतलेत आणि इथे मी 4 कांदे घेतलेत मध्यम आकाराचे. आता हे आपण भाजून घेऊया. सेम कढईमध्येच मी धणे टाकते. सगळ्यात आधी धणे भाजून घ्यायचे. धणे काळे नाही करायचे, अगदी 2 मिनटं परतून घ्यायचे. धण्यांचा भाजलेला वास यायला लागला की समजायचे धणे भाजलेत आणि लगेच काढून घ्यायचे. धणे भाजले गेलेत, मी आता काढून घेते धणे. धणे मी काढून घेतलेत. आता मी खोबरं भाजून घेते. खोबरंसुद्धा लाल भाजून घ्यायचं आहे. थोडं 1 चमचा तेल टाकते. आपले असे वाटण रेडी जर असतील तर काही वेळ लागत नाही स्वयंपाक करायला. आलू लसूण पेस्ट, दाण्याचा कूट, पुन्हा खोबऱ्याची पावडर, हे जर रेडी असेल ना तर काहीच वेळ लागत नाही. आणि पाहुणे वगैरे जर आले तर आपली गडबड पण होत नाही, स्वयंपाक पटकन होतो सगळं रेडी असल्यामुळे. मी शूटिंगच्या वेळेस आणि इतर वेळेससुद्धा मी असंच करून ठेवते, जेणेकरून मला म्हणजे वेळ वाचेल माझा स्वयंपाकाचा. खोबरं चांगलं भाजलं गेलं आहे, मी काढून घेते आता खोबरं. इथे मी खोबरं काढून घेतले. सेम कढईमध्ये मी आणखीन 1 चमचा तेल टाकले. यात आता आपण कांदा फ्राय करून घेऊया.
खोबरं भाजलं होतं त्या तेलामध्ये, त्यामुळे ते तेल थोडं काळं दिसतंय. आपल्याला आलं लसूण भाजून नाही घ्यायचं आहे, फक्त कांदा, खोबरं आणि धने इतकंच भाजायचं आहे. कांदासुद्धा तेलावर छान परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला फ्राय झाला आहे. आता कांदा मी काढून घेते आणि हे सगळं थंड करून आपण त्याचं वाटण तयार करून घेऊया. आणि मी तुम्हाला आता आलं लसूण पेस्ट कशी बनवायची ती दाखवते. आलं लसूण पेस्ट बनवण्यासाठी मी 100 ग्रॅम लसूण घेतला आहे आणि 70 ग्रॅम आलं घेतलं आहे आणि इथे 8-9 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. बस यामध्ये आणखीन काही घ्यायचं नाही, याची आपण फाईन पेस्ट करायची आहे. पाण्याचा वापर नाही करायचा आहे, जितकं वाटलं जाईल बारीक तितकं वाटायचं आहे. थोडंसं म्हणजे असं क्रशसारखं राहिलं तरी चालेल, एकदम फाईन पेस्ट झाली नाही तरी काही हरकत नाही. मी हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, लसूण, आलं आणि मिरची. आता आपण पाणी न घालता याचं वाटण तयार करून घेऊ. आपले सगळे वाटण तयार आहेत. मी तुम्हाला सांगते, इथे आपण दाण्याचा कूट केला आहे, खोबऱ्याची पावडर केली आहे, खोबरं भाजून त्याची पावडर केली आहे, आलं लसूण पेस्ट केली आहे, त्यात मिरच्या आहेत. आलं लसूण पेस्ट करताना आलं आणि लसूण हे समप्रमाणात नाही घ्यायचं, लसणापेक्षा आलं थोडं कमी घ्यायचं, नाहीतर मग आल्याची टेस्ट डॉमिनेट करते आलं लसूण पेस्टमध्ये. आणि पाणी न घालता जितकं वाटता येईल तितकं वाटण करायचं आहे. हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. कांदा, खोबरं, धणे आणि आलं लसूण, यात तुम्हाला कोथिंबीर घ्यायची तर तुम्ही कोथिंबीर घेऊ शकता, मी कोथिंबीर नाही घेतली आहे. असं सगळं वाटण जर आपण करून ठेवलं ऐन वेळेला आपली गडबड होत नाही, पाहुणे आले किंवा आपल्याला ऑफिसवरून आलो किंवा बाहेरून कुठून आलो, पटकन आपल्याला स्वयंपाक करता येतो. जिथे दाण्याच्या कुटची गरज आहे, खोबऱ्याच्या पावडरची गरज आहे, तिथे ते वापरून आपण भाज्या करू शकतो. किंवा मसाले भातामध्ये तुम्ही खोबऱ्याची पावडर टाकली वगैरे तरीही छान लागते, तर ऐन टायमाला तुम्ही त्याचा वापर करू शकता. हे सगळं मी 8 दिवसाचं तयार करून ठेवलं आहे, तर तुम्हाला यापेक्षा कमी करायचं आहे तुम्ही कमी करू शकता, यापेक्षा जास्त करायचं आहे तुम्ही जास्त करू शकता. पण जेव्हा आपण जास्त प्रमाणात वाटण करतो, जसं की हे पाण्याचं वाटण आहे, आलं लसूण पेस्ट किंवा हे जे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं, हे 8 दिवस टिकेल इतकंच करायचं. त्यापेक्षा जर जास्त करायचं असेल तर हे तुम्ही डीप फ्रीजमध्ये ठेवायचं, नाहीतर मग तुम्हाला कमी जर करायचं असेल तुम्ही नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल, पण जास्त करायचं असेल तर तुम्ही डीप फ्रीजमध्ये ठेवा, नाहीतर ते खराब होईल. कारण की आपण वाटताना त्यात पाण्याचा वापर केला आहे आणि कांदा आहे, तर कांदा असल्यामुळे ते लवकर खराब होतं. आणि आलं लसूण पेस्टसुद्धा तुम्ही नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल, डीप फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे. आणि आलं लसूण पेस्ट आपण रोजच वापरतो त्यामुळे ती लवकर वापरली जाते, संपली की पुन्हा तुम्ही सेम ॲज इट इज करू शकता. मी तुम्हाला माझ्या घरी मी कसं मॅनेज करते आणि शूटिंगच्या वेळेस मी हे सगळं कसं रेडी करून ठेवते हे तुम्हाला दाखवलं आहे. आणि आणखीन मी पंजाबी डिश करण्यासाठी जे काही वाटण तयार करते ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन आणि युनिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्याकडून कुठल्या रेसिपी बनवून पाहिजेत त्यासाठी कमेंट करा. थँक्यू.